हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता एक गंमत झाली. ॲक्च्युली आम्ही 5 वाजता गेलेलो माती आणायला. आम्हाला झाडं लावायचे होते, त्यामुळे माती घेऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही कोमलवहिनीच्या इथे चहा वगैरे पिला आणि त्या नादामध्ये सोन्यादादा आणि सुदर्शन त्यांच्या चावे बाहेर विसरून गेले. बाहेर एकाची गाडी नव्हती, एकाच्याच गाडीवरती होती आणि दुसरी पण तिथे, म्हणजे दोघं एकमेकाच्या बाजूलाच. सोन्यादादाची त्याच्या गाडीला चावी होती आणि सुदर्शनची सोन्यादादाच्या गाडीच्या सीटवरती चावी. विसरून दोघं जण एकदम सोन्यादादा मॅच बघतोय, सुदर्शन कुठेतरी निघून गेलाय. फुल फॉर्ममध्ये दोघं जण चालू आहेत आणि ह्यांच्या चाव्या लागल्यात माझ्या हाती. आता मी त्यांना लपवून ठेवणार आहे आणि बघू आता त्यांची गंमत करू जरा वेळ, कारण सोन्यादादाची गाडी आमच्या दारात आहे ना. तो पण गाडी काढणार आणि सुदर्शन पण गाडी लावायला जाणारच आहे, त्याच्यामुळे आपण करूया गंमत. गाडी चावी दे मला मम्मी यार. असेल कुठे नसेल, मी तुझ्याकडे दिली ती मम्मी यार चावी. पप्पांना दाखवणार मी खुशाल चावी हरवून. तुझा फेस बघण्यासारखा झालाय आणि मला पण टेन्शन आलं. आता मी चावी मम्मीकडे दिली ती, मी इथं आंघोळ करत होतो, हात पाय धुत होतो. तोंड बघ तुझं सुधू. अरे सुधू, सुधूची चावी तुमच्यात आहे का? सुधू तोंड बघ, चावी कुठे ठेवली तेच भेटत नाही. आता तोंड बघ कसं झालंय. बघ ऐकलं, चावी घेऊन गेल तुम्ही मावशीकडनं. तूच ठेवली आहे पण. मी नाही ठेवली, मला एकदम प्रॉपर लक्षात आहे. कोणाच्या? मी मम्मीकडे दिली ती. बाहेर आंघोळ केली तिथं बघ, तू माझ्या खूप घेऊन गेला बाळात चालू. सुदर्शननी काय ब्रेकिंग न्यूज, सुदर्शननी गाडीची चावी हरवली आहे आणि दुसरी चावी भेटत नाहीये. तर थोबड बघण्यासारखं झालंय, पण वस्तू समावून ठेवायची नाही. पण मी मम्मीकडे दिली होती. माझ्यावरती चिडून काय फायदा आहे तुझा? अख्ख्या घरभर शोधली तरी भेटत नाहीये. तिकडच्या घरात नीट बघ ना, असेल ठेवलेली. मी तुझी व्हिडिओ काढून पप्पांना दाखवणार आहे. परत पप्पा आल्या म्हणशील की नाही नाही मी चावी हरवलीच नव्हती, ताई खोटं बोलत होती. ते बघ एक भेटली, आल्यावरती दुसरी शोधू आपण. जातो तुला थोडी पण नाही, जनाची नाही मनाची पण नाही. गाडीत चावी हरवली, दातीच माझ्याकडे हरवलीच नाही पहिली गोष्ट. तो माझा प्रश्न नाहीये, तुझ्याकडून चावी हरवली आणि मी पप्पांना सांगणार आहे. आणि आता तर माझ्याकडे प्रूफ पण आहे, तू मला रॉंग कसं प्रूव्ह करशील? कारण मम्मीला सापडन, कारण मम्मीने 100% कुठं ना कुठं बांधल्या विंड्या खाली ठेवली असून किचन मध्ये आणि ती विसरली पाणी भरताना. तो माझा प्रश्न नाहीये. तुझी चावी माझ्याकडे हरवलीच नाही पहिली गोष्ट. गाडी कोणाची आहे? गाडी माझी. मी आलो माती घेऊन आलो, मम्मीकडे चावी दिली, मी हात पाय धुत होतो. तर आम्ही रनिंग वरून वगैरे आलो. सोन्यादादाच्या रात्रभर लक्षात नाही आलं की चावी नाहीये वगैरे आपल्याकडे आणि त्यांना सकाळी काहीतरी. आम्ही रनिंगला पण गेलो तरी पण त्याच्या लक्षात वगैरे नाही आलं. बघ थोड्या वेळेने लक्षात येईल तेव्हा. सगळ्यांना काय झालं काय माहिती, रात्री पप्पांची चावी सुद्धा ड्रामावरती होती बाहेर आणि सकाळी आम्ही घरामध्ये घेतली. म्हणजे नेहमी ते चालतात पण कसे विसरले काय माहिती. आणि परत हे सुदर्शन वगैरे वगैरे, पण त्यातून मला एक कळलं की सुदर्शननी त्याची चावी आय थिंक मम्मीकडे दिली होती, मम्मी विसरली होती वगैरे. पण बघू तरी पण. त्या ड्रॉवरांमध्ये सानूचा हात जातो का रे? बघ ना मग एकदा ते ड्रॉवर कोणते, ते वाले इकडचे. मी आडको तिथं दाखतो.
चाळीस नादन पैसे तरी भेटले. म्हणजे काल रात्रीपासून चावी नाही, तू आता शोधतोय का? अरे हा, तुम्ही तर आईस्क्रीम आणायला पण सांगू का म्हणत होता तरी गाडी गाडी चल म्हणून. आता कुठे जायचं काही इमर्जन्सी? मी आता बघितलं गाडी लॉक तुटली, मला लक्षात गाडी चावी नाही. बर मी काय म्हणते सानू, ही चावी का रे? काल चाव्या दोघांनी पण एकाच ठिकाणी तुझी गाडीला होती आणि सुदर्शनच्या सीटावरती होती. आणि गाडी करेक्ट एक तास चाव्या बाहेर होते दोन्ही पण. बरं कसं वाटलं? काल रात्री मला काय वाटलं की हे दोघ जण सानू आणि हा निघाला ना, तर मला वाटलं चावी शोधतोय काय म्हणून परत बाहेर आले. पण तो सानूला ओरडून त्यांनी हाकललेला, म्हणलं याच्या लक्षातच नाही अजून. सानू कशी गंमत केली रे बाबाची? आणि ही आहे सुदर्शनची चावी. काय माहिती सीटावरती काल एक तास चावी होती, तुझी पण होती आणि सोन्या दादाची गाडीला चावी होती एक तास. मग तेवढ्यात ती माझ्या ताब्यात आली आणि मी ती लपवली. मला नाही माहिती कुणी ठेवलेली. आणि चक्क रात्रभर सोन्या दादाच्या लक्षात आलं नाही. सुदर्शनला इतकी बडबड, त्या चावीच्या नावाखाली इतकी एवढी एवढी बडास काढली ना त्याला. आमचा अवतार माझा सुदर्शन, इकडे तुझा अवतार दाखव. अवतारामध्ये मी देणार नव्हते सोन्या दादाला एवढ्या लवकर चावी, पण त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते इमर्जन्सी गावी चाललेत, कोणतरी सिरियस आहे त्यांच्या, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे जास्त नको ताणायला, नाहीतर आज संडे होता, आज पूर्ण दिवस तंगवणार होते त्याला पण आणि याला पण. हे बी रात्रभर झोपलं नाही एक चावी, दुसरी होती तरी पण एका चावीमुळे झोपला नाही रात्रभर. मग जर याला सांगितलं ना तुझ्या गाडीच्या दोन्ही चाव्या नाही आहेत किंवा एक चावी नाही, ते रात्रभर म्हणलं तरी राखण बसेल गाडीला. ती एवढी जीवाची पण स्वतःच एवढ्या तब्येतीची काळजी नसून घेतली जेवढी त्या गाडीची. रोज तीनदा पुसतो, तीनदा धन्नो दाखवच लावतर इकडे थोबाड बघ तुझं काय बोलशील. मग मी इतका भारी प्रँक केला तुमच्यावरती. पहिली गोष्ट मला माहित होत चावी तुमच्या घरी. चल फेकू नको, मजा घे कुत्रे. हे टायमावरती कोणीही असंच बोलत, एकदा पचका झाला की नाही कोणीही असंच बोलत. तुझं हे 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 करत सगळीकडे फिरत होत माझी चावी आणि नाटक करत. चल ठीक आहे, आपला व्लॉग इथेच एंड करूयात. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल तर कमेंट करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, करा 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 प्लीज करा. बाय.